आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणत आहेत की फक्त पोस्टरबाजी बॅनरबाजी चालू आहे, मात्र प्रत्यक्षात काम होत नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आहे हे हेलिकॉप्टर घेऊन जात आहेत. काय सांगाल तुम्ही यावर? मला वाटतं ज्या जे लोक जी आहेत सत्तेमध्ये होते, जे मुख्यमंत्री 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 दिवस मंत्रालयात गेले, हा प्रश्न तर त्यांनी त्यांच्या पप्पांना विचारला पाहिजे की 2.5 वर्षामध्ये कशा प्रकारे सरकारचा कारभार जो आहे तो त्या ठिकाणी हाकला. आज संभाजीनगरमध्ये, आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज त्या ठिकाणी कॅबिनेट झाली आणि त्या ठिकाणी 60,000 कोटीचा पॅकेज जे आहे ते मराठवाड्याला या ठिकाणी आपण दिलं. अनेक प्रलंबित विषय होते, ते प्रलंबित विषय जे ते माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितजीदादा असतील, या ठिकाणी वेगवेगळे निर्णय जे आहेत हे मराठवाड्यासाठी घेतले. त्याचबरोबर गेल्या 1.25 वर्षामध्ये जे आहे सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्यासाठी सगळे नियम जे आहेत, NDRFचे निकष जे आहेत ते बाजूला ठेवून जे आहेत शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं. 12,500 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे हा शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये टाकण्याचं काम केलं. आज या ठिकाणी ST मध्ये मोफत प्रवास असेल ज्येष्ठ नागरिकांचा, 50% डिस्काउंट असेल महिलांचा. हे सगळे अनेक निर्णय जे आहेत हे निर्णय या ठिकाणी घेतले. मला वाटतं आता बाहेर जे आहेत हे त्यांनी पडायला पाहिजे. या ठिकाणी ज्यांनी टीका या ठिकाणी केली की पोस्टरबाजी होते, जाऊन जे आहे ते शेतावरती जाऊन वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन ते जाऊन लोकांशी भेटलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण भेटला नाही, आत्ता जाऊन लोकांना भेटा की आपल्या सरकारमधलं आणि ह्या सरकारमधला फरक काय आहे. हा जोपर्यंत तुम्ही खाली जाऊन विचारत नाही, खाली जाऊन भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. फक्त टीका ज्या आहे त्या फक्त टीका, खालच्या पातळीवरती येऊन जे आहे ते फक्त टीका. लोकांना टीका नको आहे, लोकांना काम हवं आहे. हे काम करण्याचं काम जे आहे ते सरकार या ठिकाणी करतं आहे आणि मला वाटतं पूर्णपणे तळागळातील व्यक्तीला न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी काम करणारं हे सरकार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.